गुड मॉर्निंग स्टूडेंट, टुडे वी आर डिस्कसिंग अबाउट न्यू टॉपिक ऑफ इलेक्ट्रोमैग्नेटिक इंडक्शन। विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत लेक्चर मध्ये किंवा इथून मागचे जे काही आपण टॉपिक बघितले त्यामध्ये मूव्हिंग चार्जेस अँड मॅग्नेटिझम किंवा आपण त्याला मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट अँड मॅग्नेटिझम हा चॅप्टर आपण कम्प्लीट केला। तर त्याच्यासाठी एक एक्सरसाइज आहे, एक्सरसाइज तुम्हाला सॉल्व करायची आणि त्याचे काही डाऊट असतील तुम्हाला पाठवली, ठीक आहे। तर आता आपण नवीन चॅप्टर स्टार्ट करतो, तो म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन। तर ह्या चॅप्टरमध्ये आपण बेसिकली काय काय पॉईंट बघणार आहोत लेक्चरमध्ये, इंट्रोडक्शन, त्यानंतर मॅग्नेटिक फ्लक्स, मॅग्नेटिक फील्ड अँड फॅरडेज एक्सपेरिमेंट। तर आता लेक्चर आपलं इंट्रोडक्टरी लेक्चर असणार आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन साठी। तर त्यामधला सगळ्यात फर्स्ट पॉईंट आपण स्टार्ट करतो, तो म्हणजे इंट्रोडक्शन अबाउट द इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन। विद्यार्थी मित्रांनो, याच्या अगोदर आपण तीन चॅप्टर काय केलं, स्टडी केली, त्यामध्ये आपण सगळ्यात पहिले बघितलं तो म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक्स, ठीक आहे। इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये आपण जनरली काय स्टडी केला, इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये आपण स्टडी केला चार्जेस, ठीक आहे, म्हणजे चार्जेस कसे तुमचे ऍट रेस्टला, ओके। मग आता इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये चार्जेस रेस्टला असतील किंवा स्टॅटिकला असतील, त्यास आपण ज्या ब्रांच स्टडी केला तर आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स म्हटलेले आहे। त्यानंतर सेकंड चॅप्टर आपण स्टडी केला तो म्हणजे करंट इलेक्ट्रिसिटी। मग आता करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये आपण काय स्टडी केलं की ज्यावेळेस माझा काही चार्ज आता तुमचा इट चेंजेस विथ रिस्पेक्ट टू टाइम, म्हणजे ज्यास रेट ऑफ चेंज ऑफ चार्ज असेल त्यास काय झाला तुमचा करंट काय झाला प्रोड्यूस झाला, ठीक आहे। त्यानंतर आपण थर्ड चॅप्टर बघितला तो म्हणजे मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट। ह्या चॅप्टर मध्ये आपण काय सांगितलं की व्हेनेवर अ करंट इज पासिंग थ्रू अ कॉइल इट प्रोड्यूस अ मॅग्नेटिक फील्ड, ठीक आहे, म्हणजे एखाद्या कॉइल मधून ज्यावेळेस करंट पास होणार त्या करंट पास झाल्या काही की प्रोड्यूस अ मॅग्नेटिक फील्ड, त्यास काही की त्या ठिकाणी काही मॅग्नेटिक फील्ड लावणार आहे प्रोड्यूस होणार आहे। तर हे जे काही तीन चॅप्टर बघितलं त्याच्यामध्ये आपण करंट पासून काय केलं, आपण गॅसला मॅग्नेटिक काही केली प्रोड्यूस केली। तर आता जो आपला चॅप्टर तो म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, तर या चॅप्टर मध्ये आपण काय करणार आहे की मॅग्नेटिक फील्ड पासून जर का आपल्याला करंट प्रोड्यूस करायचा असेल तर तो कसा करायचा त्याच्या फायद्याने आपण स्टडी करणार आहे, ठीक आहे। म्हणजे आपल्या ह्या जे काही चॅप्टरची जी काही थीम आहे, ती थीम काय तुमची, वी प्रोड्यूस अ करंट फ्रॉम द मॅग्नेटिक फील्ड, मॅग्नेटिक फील्ड पासून काय काय आपल्याला करंट काय करायचं प्रोड्यूस करायचं, ठीक आहे। मग याचा युज कुठं झाला की जे काय आपल्या घरात जे काय फॅन असतील, ज्या काय मोटर असेल, ह्या रोटेट करण्यासाठी किंवा त्या ठिकाणी फील्ड प्रोड्यूस करण्यासाठी किंवा इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्यासाठी ह्या जे काय टॉपिक याचा काय होतो जनरली युज होत असतो। मग हे जर तुमचं इंट्रोडक्टरी पार्ट अबाउट द इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन। त्यानंतर आपण नेक्स्ट पॉईंट बघतो तो म्हणजे मॅग्नेटिक फ्लक्स, ठीक आहे। बघा नेक्स्ट पॉईंट आहे मॅग्नेटिक फ्लक्स। स्टुडंट, आता फक्त एक लक्षात ठेवायचं की हा जो टॉपिक जर का तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायचा असेल तर त्यासाठी जे काय आपण मूव्हिंग चार्ज मॅग्नेटिझम किंवा मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट हा जो काही चॅप्टर आहे, सगळेचे सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहणं गरजेचे आहे। जोपर्यंत तो तुम्ही बघत नाही तोपर्यंत तुम्हाला हा जो काही चॅप्टर आहे तो कळणार नाही, ठीक आहे। त्यामुळे तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे की पहिले सर्वांनी ते व्हिडिओ बघा आणि त्यानंतर या चॅप्टरकडे सुरुवात करा, ठीक आहे। आपण स्टडी करतो मॅग्नेटिक फ्लक्स, बघा ज्यावेळेस आपण इलेक्ट्रोस्टॅटिक्स स्टडी केला तर इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये आपण इलेक्ट्रिक फील्ड ऑफ लाईन्स या टॉपिकचा स्टडी केला। मग ह्या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आपण जनरली सांगितलं की इलेक्ट्रिक फील्ड बरोबर होती कनेक्ट होती, बरोबर। सिमिलरली ज्यास आपण मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करायचे असेल तर मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करण्यासाठी आपल्याला मॅग्नेटिक फील्ड लाईन्स काय असतात गरजेचे असतात। मग मॅग्नेटिक फ्लक्स म्हणजे जनरली काय सांगतो आपण, तर मॅग्नेटिक फ्लक्सचे आपण डेफिनेशन सांगतो बघा, तर टोटल नंबर ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स पासिंग नॉर्मली थ्रू अ गिवन एरिया
अ गिवन एरिया, ठीक है, म्हणजे जर आता काय बघा फ्लक्स आहे, तो फ्लक्स आपण काय रिप्रेझेंट करणार, फ्लक्स इज रिप्रेझेंटेड बाय बी इनटू ए, ठीक आहे, बी हा तुमचा मॅग्नेटिक फील्ड आणि हे काय तुमचा ए, हा काय तुमचा एरिया वेक्टर असेल, ठीक आहे, ए इज कॉल्ड एज अ एरिया वेक्टर, ठीक आहे. बघा आता जनरली आपण हा जो मॅग्नेटिक फ्लक्स रिप्रेझेंट करतोय, तर मॅग्नेटिक फ्लक्स कसा रिप्रेझेंट केला जातो बघा, समजा आपण एक सपोज तुमचा एक एरिया आहे, तर या एरियामध्ये आपण काय करणार की सपोज एका तुमची नंबर ऑफ फील्ड लाईन्स आहे, या समजा आपण काय करतो या प्रमाणे काय करतो त्याला पास करतो, ठीक आहे, मग याला जे काय फील्ड लाईन जे काय आपण पास करतोय हा जो काही एरिया आहे, ठीक आहे, या एरियामधून जे काय परपेंडिक्युलर फील्ड लाईन्स असतील त्या किती आहे, तर आपण काय म्हणतो जनरली मॅग्नेटिक फ्लक्स म्हणतो. म्हणजे एक्झाम्पल घेऊ बघा आपण की सपोज दिस इज अ एरिया अँड दिस एरिया देर आर मॅग्नेटिक फील्ड्स आर पासिंग थ्रू द सर्फेस, ओके, देन ए विद एरिया वेक्टर, मग आता एरिया वेक्टर कुठं असेल की हा जो काय सर्फेस आहे त्या सर्फेसला जे काय परपेंडिक्युलर असतील ते सगळे काय असतील ते एरिया वेक्टर असतील, ठीक आहे, आणि आता तुमचा मॅग्नेटिक फील्ड असेल, मग आता हे जर तुमची मॅग्नेटिक फील्ड असेल आणि हा जर तुमचा एरिया असेल तर याचा अर्थ काय सांगतो आपण की जर का याचं काय आपलं मॅग्नेटिक फ्लक्स सांगायचं असेल तर मॅग्नेटिक फ्लक्स किती असेल, फाय इक्वल्स टू किती नंबर ऑफ लाईन्स या सर्फेसवर पास होत आहे, 1, 2, 3 हा काय असेल त्याचा मॅग्नेटिक फ्लक्स असेल, ठीक आहे, म्हणजे थोडक्यात मॅग्नेटिक फ्लक्स काय सांगतो आपण प्रकारचं मॅग्नेट सांगतोय, ओके, त्यानंतर समजा आपण फील्ड काय केली स्ट्रॉंग केली, ठीक आहे, एरिया सेम ठेवला आणि फील्ड काय केली स्ट्रॉंग केली, फील्ड जर स्ट्रॉंग केली तर काय होणार आहे ह्याच्यातून जे काय फील्ड लाईन्स फील्ड लाईन्स काय होती जास्त काय होणार आहे पास होणार, ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय की आता या सिच्युएशन मध्ये काय झालं बघा की जे काय तुमचे एरिया वेक्टर्स आहे दिस एरिया वेक्टर्स आर परपेंडिक्युलर टू द सर्फेस, आता हे परपेंडिक्युलर टू द सर्फेस असतील म्हणजे याचा अर्थ काय की आता मॅग्नेटिक फील्ड आपण स्ट्रॉंग केल्यामुळं मॅग्नेटिक फील्ड स्ट्रॉंग केल्यामुळं काय झालं की इथून जे काय फाय किंवा मॅग्नेटिक फ्लक्स काय तुमचा इन्क्रीज झाला, म्हणजे झाला बघा 1, 2, 3, 4, 5 आणि 6 काय असेल तुमचा मॅग्नेटिक फ्लक्स असेल, मग हे झालं तुमचं आपण काय केलं तर मॅग्नेटिक फील्ड काय केली चेंज केली, म्हणजे पहिले वीक होती आता काय केलं आपण स्ट्रॉंग केली, आता आपण काय करूया की समजा जर काय एरिया इन्क्रीज केला, ठीक आहे, समजा आता मी एरिया इन्क्रीज करतो, मग आता एरिया इन्क्रीज केल्यानंतर जे काय तुमचे मॅग्नेटिक फील्ड आहे या मॅग्नेटिक फील्ड वर काय इफेक्ट होतो तो बघूया आपण, ठीक आहे, बघा आता जर काय एरियाला तुम्ही इन्क्रीज केला तर एरिया इन्क्रीज केल्याबरोबर तुमचे जे काय मॅग्नेटिक फ्लक्स आहे किंवा जो काय मॅग्नेटिक फील्ड आहे त्यावर तुमचे आता इन्क्रीज होणार आहे, ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ काय इथं जर तुमचा पाय असेल बघा 1, 2, 3, 4, 5, 6 सपोज थोडासा एरिया म्हणून आपण म्हणजे एक काय असेल तुमचा मॅग्नेटिक फ्लक्स असेल, म्हणजे विद्यार्थी तुम्हाला एक लक्षात आला असेल की ज्या वेळेस जर आपल्याला मॅग्नेटिक फ्लक्स जर का कॅल्क्युलेट करायचा असेल तर मॅग्नेटिक फ्लक्स हा कसा तुमचा डायरेक्टली प्रपोर्शनल टू द एरिया अँड डायरेक्टली प्रपोर्शनल टू द मॅग्नेटिक फील्ड, ठीक आहे, म्हणजे जर का आपल्याला फ्लक्स जर का इन्क्रीज किंवा डिक्रीज करायचा असेल तर त्या जर आपल्याला काय इन्क्रीज करावं लागेल, एक तर एरिया इन्क्रीज करावं लागेल किंवा काय करावं लागेल त्याचा मॅग्नेटिक फील्ड काय करावं लागेल इन्क्रीज किंवा डिक्रीज करावं लागेल, तर अशा प्रकारे काय मॅग्नेटिक फ्लक्स काय करतो आपण स्टडी करतोय, पण याच्यात एक प्रश्न असा पडतो की समजा प्रत्येक वेळेस तुमची मॅग्नेटिक फील्ड हे परपेंडिक्युलर असेल असेल बरोबर, मग समजा आपण एक केस अशी कन्सिडर करू की सपोज अजून त्याचे सर्फेस आहे, ठीक आहे, त्याच्यातून तुमची मॅग्नेटिक फील्ड आहे आणि ठीक आहे दिस विल बी द सपोज ए अँड दिस विल बी द मॅग्नेटिक फील्ड, मग आता या सिच्युएशन मध्ये आपण मॅग्नेटिक फ्लक्स कसा घेणार, तर या सिच्युएशन काय करणार आपण की जो काय समजा यानंतर थिटा असेल त्याच्या व्यक्ती करणार आपण मॅग्नेटिक फील्ड काय करणार तुम्ही कंपोनंट घेणार, ठीक आहे, हा असेल तुमचा बी साईन थिटा हा काय तुमचा बी कॉस थिटा, म्हणजे या सिच्युएशन मध्ये पण तुमचा फ्लक्स असेल दिस फ्लक्स कॅन बी रिप्रेझेंटेड बाय फाय इज इक्वल्स टू बी इंटू ए कॉस थिटा, काय असेल तो बी इज इक्वल्स टू बी इंटू ए कॉस थिटा, मग आपल्याला माहिती की आपण ज्या वेळेस इथं बी डॉट ई लिहिलं म्हणजे त्यात काय तुमचा तो काय असणार आहे स्केलर प्रोडक्ट असणार, ठीक आहे, मग समजा आपल्याला या फ्लक्स जर काय लिहिलं असेल किंवा पहिले आपण फ्लक्स म्हणजे काय तुमची फ्लक्स इज अ स्केलर क्वांटिटी हे लक्षात ठेवायचं, ठीक आहे, फ्लक्स काय तुमचे स्केलर क्वांटिटी, फ्लक्स इज अ स्केलर क्वांटिटी, ठीक आहे, त्याचं जर आपण युनिट लिहायचं असेल तर युनिट लिहिणार तुम्ही युनिट ऑफ फाय, युनिट काय असेल बी चा युनिट तुमचा टेस्टला आणि याला काय म्हणतो आपण मीटर स्क्वेअर, म्हणजे काय तुमचा टेस्टला मीटर स्क्वेअर एक असेल तुमचा युनिट असणार, ठीक आहे, हे जे काय आपण मॅग्नेटिक फ्लक्स बद्दल जे काही डिस्कशन केलंय ते व्यवस्थित नोट डाऊन करून घ्या, ओके.